नाशिकच्या मनमाडमध्ये काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा, काँग्रेस भवनपासून निघालेल्या संवाद यात्रेची एकात्मता चौकात सांगता, यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। पंकजा मुंडेंच्या देवदर्शन यात्रेला संभाजीनगरमधून सुरुवात, 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा सुरू। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात राज्यभरातून लाखो भाविक दाखल, त्र्यंबकेश्वर परिसर आणि फेरी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त। श्रावणी सोमवार निमित्त सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी, राज्यातील अनेक जिल्ह्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी कुणकेश्वर मंदिरात दाखल। बीडच्या परळी येथील प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती शाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामाची लगबग, कारागीर बाप्पांचं रंगकाम करण्यामध्ये व्यस्त, यंदा दरबार असली तरी गणेशभक्तांमध्ये उत्साह कायम। सांगली जिल्ह्यातील काही भागात रात्रीपासून पावसाची संततधार, जत तालुक्यातील काही भागातही समाधानकारक पाऊस, मात्र सांगलीच्या अन्य भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा, अंकलगीत तालुका जत इथल्या पुलावरून पाणी वाहू लागलं। नंदुरबारमध्ये पाऊस नसल्यानं पिकांवर रोटावेटर फिरून गुरांना चारा देण्याची शेतकऱ्यांवर वेळ, उत्पादन खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी संकटात। नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्यांना तक्रार नसताना मारहाण केल्याचा पोलिसांवर आरोप। मंत्री छगन भुजबळांनी हेमंत पारख यांची घरी जाऊन घेतली भेट, हेमंत पारख यांचं अपहरण केल्याची होती चर्चा, भुजबळांच्या भेटीमुळे प्रकरणाचं गुण आणखी वाढलं, सुरत रस्त्यावर पारख यांना सोडून देण्यात आल्याची भुजबळांची माहिती। गोंदियात अवैध गांजा तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, 2 ठिकाणाहून 7 किलो गांजा जप्त, या प्रकरणी 2 आरोपींना अटक। अमरनाथमध्ये एकाच रात्री 2 दुकानांमध्ये चोरी, 1.5 लाखांची रोकड चोरट्यांकडून नंपास, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन, बीडमध्ये रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील 11 पत्ती जंगल क्षेत्रात नक्षलवाद्यांनी लपवलेली शस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश, ही शस्त्र कोणी आणि केव्हा लपवून ठेवली याचा शोध सुरू। यवतमाळच्या दिग्रस पुसटच्या घाटात एसटी चालकाकडून बेपरवाई, घाट परिसरात फोनवर बोलत एसटी चालवल्याचा व्हिडिओ व्हायरल, चालकाविरोधात पुसत आगारात तक्रार दाखल। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एसटी बस चालकांवर आणि वाहकांवर फौजदारी कारवाई केली जाणार, राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर अल्कोहोल मशीनच्या माध्यमातून तपासणी होणार। जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी सुरू, चौकशी समिती जालन्यात, कायदा सुव्यवस्था अतिरिक्त महासंचालक संजय सक्सेना जालन्यात दाखल। जालना लाठीमार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची कारवाईबाबत घोषणा। मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे जालन्यात, मनोज झरांगे यांच्याशी केली चर्चा, जखमींचीही केली विचारपूस। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी, मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला असे राज ठाकरेंचं आवाहन। संभाजीनगरहून जालन्याला जाताना मराठा आंदोलकांनी रजापूर इथे राज ठाकरेंचा ताफा काही काळ अडवला, आंदोलनाला पाठिंबा देण्याची ठाकरेंकडे केली मागणी, राज ठाकरेंची गाडीतून उतरून आंदोलकांची चर्चा। मुंबई विमानतळावर राज ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यात भेट, यावेळी राज ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात चर्चा। सुप्रीम कोर्टातील आरक्षणाची आमची मागणीच नाही, आमचा विषय पूर्णपणे वेगळा आहे, मनोज झरांगे यांची प्रतिक्रिया, मराठवाडा महाराष्ट्रात आला तेव्हा मला आरक्षण होतं, आम्ही त्या जुन्या आरक्षणाची मागणी करतोय, झरांगेंचं विधान। मराठा आरक्षणासाठी गेल्या 7 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज झरांगेंची डॉक्टरांकडून तपासणी, आजपासून झरांगेंचा पाणीही न घेण्याचा निर्णय।
जालन्यामध्ये लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला. अनिल देशमुखांचा दावा, निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्यात यावी, अनिल देशमुख यांची मागणी. देशात रोहिणी आयोग लागू करून कुणबी मराठ्यांच्या 71% प्रमाणात ओबीसी आरक्षण देता येईल, हरिभाऊ राठोड यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची विजय वडेट्टीवारांची मागणी, यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपालांकडे करणार, वडेट्टीवारांची माहिती. आरक्षणावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद, ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांना द्या ही भूमिका मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार, नाना पटोले यांची विजय वडेट्टीवारांच्या मागणीवर प्रतिक्रिया. मराठ्यांची मागणी 16% वेगळ्या आरक्षणाची, पटोलेंचं विधान. जालना जिल्ह्यात 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी, अपर जिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याकडून जमावबंदीचे आदेश. जिल्ह्यात 5 हून अधिक जणांना एकत्र जमण्यास, सभा मोर्चा मिरवणुका काढण्यास मनाई. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक, मराठा समाजाकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून काढला मोर्चा, मोठ्या संख्येनं नागरिकांचा मोर्चात सहभाग. जालना येथील घटनेनंतर आज मराठा समाजातर्फे बार्शी बंदची आग, सकाळपासून बार्शी शहरातील सर्व दुकानं बंद, हॉस्पिटल मेडिकल आणि शाळा वगळता इतर सर्व आस्थापनं बंद. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात कडकडीत बंद, बंदला 100% प्रतिसाद, गेल्या 3 दिवसांपासून नगर जिल्ह्यातील बससेवा सुद्धा ठप्प. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज हिंगोली बंदची आग, सकाळपासूनच बंदला चांगला प्रतिसाद, हिंगोली शहरातील भाजी मंडी परिसरात सुद्धा शुकशुकाट. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज मावळ बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाचं 10 कोटींचं नुकसान, कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊनच एसटी काढण्याचे आदेश. जालन्यातील घटनेनंतर सलग 3रा दिवशी पुण्यातून सोलापूर, जालना, धुळे, नगर, संभाजीनगर आणि लातूर या गावात जाणारी एकही बस सुटली नाही. या मार्गावर दररोज 600-650 बसेस धावतात आणि रोज 13-15 हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात, प्रवाशांचे हाल. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यात मराठा संघटनांचं आंदोलन, आंदोलनामुळे कोल्हापुरातून सातारा, पुणे आणि मुंबईसाठी जाणाऱ्या एसटी बंद, सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाचा निर्णय. जालन्यातील घटनेनंतर हिंगोली जिल्ह्यातील बससेवा ठप्प, हिंगोलीमधील 660 बस फेऱ्या रद्द, दररोज 30 लाख रुपयांचं नुकसान तर प्रवाशांचे हाल. जालन्यातील बस वाहतूक 4थ्या दिवशी ठप्प, बसस्थानकावर शुकशुकाट. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू. पुण्याच्या कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मवियाचं आंदोलन. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये मराठा समाजाचा विराट मोर्चा, मोठ्या संख्येनं मराठा बांधव मोर्चात सहभाग. अहमदनगरच्या पारनेरमधील बंद मागे, मात्र पारनेर तालुक्यातील निघोज गावात कडकडीत बंद, निघोज बसस्थानक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.